मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साठी आमच्या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई द्वारा आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन समारंभ नुकताच मुंबई इथे संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय मंत्री आमदार सुभाष देसाई यांच्या हस्ते संपन्न झालं. कार्यक्रमासाठी विचारपीठावर उद्घाटक म्हणून उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री आमदार सुभाष देसाई तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत तर सन्माननीय उपस्थितीमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय ओपी गुप्ता, मराठी भाषा सचिव श्रीमती प्राजक्ता लवांगरे वर्मा, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, दिलीप पांढरपट्टे, प्रशांत पाटील, ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रंथालय संचालिका श्रीमती शालिनी इंगोले यांनी केलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गणराज प्रकाशन अहमदनगर प्रकाशित आणि सहाय्यक आयुक्त नामवंत कवयित्री मनीषा देवगुणे लिखित शब्दात गुंतले मी या काव्यसंग्रह मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नामदार सुभाष देसाई आणि विचारपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव गुप्ता साहेब, आमच्या मराठी भाषा विभागाच्या सचिव लवंगरे मॅम, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी निवतकर साहेब, पांढरपट्टे साहेब आणि या ग्रंथालयाच्या संचालिका श्रीमती इंगोले, सर्व मान्यवर, खास करून इथे उपस्थित असलेल्या श्रीमती बलापोरिया, एशियाटिक सोसायटी मुंबईच्या प्रमुख, सर्व मान्यवर आणि बंधूंनो भगिनींनो, आजपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरू होत आहे. आजचा दिवसही फार पवित्र आहे, मकर संक्रांतीचा. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना या मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि फार चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यामध्ये ग्रंथालय संचालनालयानं जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. इथे येण्यापूर्वी आम्ही मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये सुद्धा एक छोटासा कार्यक्रम केला आणि त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये विविध पदांवर काम करत असताना ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी काही साहित्य सेवा केलेली आहे, त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झाली आहे, काही लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे, आणि त्यांचं कौतुक करण्याचा एक सोहळा होता. आणि त्यामुळं निश्चितच मराठीचं जे प्रेम आहे ते व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना एक प्रोत्साहन मिळेल आणि मराठी वाचन संस्कृतीची वाढ व्हावी म्हणून आपण सर्व प्रयत्न करतो. महाराष्ट्र शासनाचा तो आग्रह आहे, त्यासाठीच या वेगवेगळ्या उपक्रमांची आपल्याला गरज असते. आणि या महत्त्वाच्या उपक्रमासाठी उच्च शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांनी जो त्यांचा वेळ दिला आपल्या खात्याला मार्गदर्शन करून उच्च शिक्षण विभागातर्फे या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यासाठी जे योगदान दिलं जात आहे त्याबद्दल मी नामदार उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी ह्या मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी सेवेसाठी भाषा विभागातर्फे जे जे उपक्रम होतील त्यांना असं सदैव सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आज या ठिकाणी श्रीमती मनीषा देवगुणे यांच्या काव्यसंग्रहाचं सुद्धा प्रकाशन झालेलं आहे. या प्रसंगी आमदार उदय सामंत यांनी आपल्या मनोगतातून साहित्यिक वाचकांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करावा, यातूनच मराठी भाषेचं संवर्धन होणार आहे असं सांगितलं. तसेच या प्रसंगी बोलताना नामदार सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषेला मोठी प्रदीर्घ अशी परंपरा आणि इतिहास आहे आणि ती आपण टिकवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. यावेळी कवयित्री मनीषा देवगुणे यांच्या पुस्तक प्रकाशनानिमित्त त्यांच्या पुढील साहित्य प्रवासाला त्यांनी शुभेच्छाही दिल्या. गणराज प्रकाशनानं आजवर अनेक दर्जेदार पुस्तके साहित्य प्रकाशित केली असून अनेक साहित्यिकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन मराठी भाषा संवर्धनात गणराज प्रकाशनानं आपली महत्वाची भूमिका वठवली आहे. मनीषा देवगुणे या नगरच्या कन्या असून त्यांच्या या पुस्तकात नामवंत कविवर्य बाबासाहेब सौदागर आणि चंद्रकांत पालवे यांनी प्रस्तावना लिहिली असून मलपृष्ठ प्राध्यापक गणेश भगत यांनी लिहिलाय. त्यांच्या या ग्रंथ प्रकाशनानिमित्तानं महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक वाचकांनी त्यांच्या पुस्तकाचं स्वागत केलंय. प्रतिनिधी दिशा गोसावी, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.